नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय अक्षर एज्युकेशनचा एज्युकेशनल चॅनल यूट्यूब चॅनल। आणि आज आपण इयत्ता 9वीच्या विज्ञानाच्या गतीचे नियम या पाठातील एक समान वर्तुळाकार गती हा मुद्दा पाहणार आहोत, बरोबर आहे। तर यामध्ये एक आपल्याला कृती करायची, म्हणजे घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकाचे निरीक्षण करायचं। बघा, घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकाचे निरीक्षण करायचे। ओके, आपण एक कृती करून पाहूया। आता या ठिकाणी या घड्याळाचा सेकंद काटा आपण फिरताना पाहतोय, बरोबर आहे। आता एक गोष्ट लक्षात आली असेल, घड्याळाच्या काट्याच्या टोकाचे चाल हे सतत स्थिर दिसते। बघा, सतत स्थिर आहे, म्हणजे अगदी एकाच गतीने घड्याळाचा काटा पुढे सरकतो आहे, बरोबर आहे। परंतु विस्थापनाची दिशा बाकी बदलते नेहमी, लक्षात घ्या। म्हणजे काय होतं आहे की काठा असा पुढे पुढे सरकत जाताना त्याची विस्थापनाची दिशा बदलते। समान गतीने चाललेला आहे, परंतु विस्थापनाची दिशा बदलत चाललेली आहे। का बरं विस्थापनाची दिशा का बदलते? कारण घड्याळाच्या काट्याची दिशा बदलत आहे। आता एक गोष्ट लक्षात येईल की हे सेकंद काट्याचे जे टोक आहे ते वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्यामुळे या गतीला आपण काय म्हणतो? एक समान वर्तुळाकार गती असं म्हणतो, बरोबर आहे। अजूनही आपण फळ्यावर पण एक आकृती काढलेली आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला समजून घ्यायचं की विस्थापनाची दिशा का बदलते। आता लक्ष द्या इकडे, या ठिकाणी एक प्रतीकात्मक आपण घड्याळाची आकृती काढलेली आहे। आणि काय म्हटलंय आपण की घड्याळाच्या काट्याच्या टोकाचे चाल सतत स्थिर असते, ओके, ते तर आपल्याला आपण पाहिलं। त्याची विस्थापनाची दिशा मात्र सतत बदलत असते। आता विस्थापनाची दिशा, समजा या ठिकाणी घड्याळ आहे, घड्याळाचा काटा आहे, सेकंद काटा या ठिकाणी, तर या काट्याचं विस्थापन या दिशेनं चाललेलं आहे, बरोबर आहे का? नाही, इथे या दिशेनं, इथे गेल्यानंतर तो असा जाणार आहे ना, म्हणजे याचा अर्थ तो या दिशेने, इथं असताना तो असा पुढे जाणार आहे, ही विस्थापनाची दिशा आहे, पण बरोबर आहे। इथे आल्यानंतर त्याची विस्थापनाची दिशा आहे, इथेही विस्थापन आहे, म्हणजे विस्थापनाची दिशा बाकी सतत त्याची बदलत असते, बरोबर आहे का? नाही, सेकंद काट्याचे टोक हे वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्यामुळे या गतीला काय म्हणायचं? एक समान वर्तुळाकार गती असं म्हणायचं, बरोबर आहे। आता अशा प्रकारे एक समान वर्तुळाकार गतीचे आणखी काही उदाहरणं आपल्याला माहित आहेत का? तर चंद्राचे पृथ्वीभोवतीचे जे परिभ्रमण आहे हे सुद्धा एक समान वर्तुळाकार गतीचंच उदाहरण आहे, बरोबर आहे। म्हणजे अजूनही तुम्ही काही उदाहरणं त्याच्यातले शोधून घेऊ शकता। आता ही संकल्पना नीट समजून घेण्यासाठी आणखीन एक कृती आपल्याला करायची। काय करायचंय? दिलेल्या आकृत्यांच्या एका बिंदूवर एक पेन्सिलचं टोक ठेवायचं, नीट लक्षात घ्या, आणि पूर्ण फेरी मारायची त्या पेन्सिलच्या टोकानं, बरोबर आहे। आणि त्या पेन्सिलला किती वेळा दिशा बदलावी लागते याची नोंद घ्यायची। चला आपण पहिली आकृती बघूया। या ठिकाणी हे चौकोनाची आकृती आहे, चौकोन आहे, बघा हा चौकोन, या चौकोनाची आकृती आहे। मग इथे मी टोक ठेवलं समजा पेन्सिलचं, आणि मी आता त्याला फेरी पूर्ण मारतो। एकदा इथे आपण दिशा बदलली, इथे एकदा बदलली, हे पहा इथे पण बदलावी लागली आपल्याला दिशा, त्यानंतर इथे सुद्धा बदलावी लागली, इथे सुद्धा बदलावी लागली, आणि मग आपण पूर्ण फेरी केली। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता लक्षात आलं की या चौकोनामध्ये किती वेळा दिशा बदलली? इथे एकदा बदलली, या कोपऱ्यावर एकदा, या कोपऱ्यावर एकदा, किंवा या कोपऱ्यावर एकदा, आणि मग चार वेळा दिशा बदलल्यानंतर त्याची एक फेरी पूर्ण झाली पेन्सिलची। म्हणजे आपण एक लिहूया, चार वेळा आपल्याला दिशा बदलावी लागली। मग आता बरोबर इथे समजा ठेवले तर किती वेळा बदलावं लागेल? इथे एकदा बदलावं लागेल, दोन तीन चार आणि पाच, पाच वेळा दिशा बदलावी लागेल, व्हेरी गुड। आता हे षटकोनाच्या आकृती आहे, मग इथे समजा पेन्सिलचं टोक ठेवलं आणि इथून आता फेरी मारायला सुरुवात केली, किती वेळा बदलताय? बघा, एकदा बदलली, पुन्हा या ठिकाणी दुसऱ्यांदा बदलणार, इथे तिसऱ्यांदा बदलेल, इथं चौथ्यांदा बदलेल, इथं पाचव्यांदा आणि इथं सहाव्यांदा, म्हणजे सहा वेळा याच्यामध्ये बदलली। समजा ही आकृती आपण सप्त कोण केली, बरोबर का? नाही, म्हणजे आता कसं होईल? बघा, या ठिकाणी आपण अशी केली, सात वेळाची आकृती केली, तर किती वेळा बदलणार? बघा, एक दोन तीन चार पाच सहा सात वेळा बदलणार, बरोबर आहे। समजा आपण ही अष्टभुजा आकृती केली, हे का नाही,
तर किती वेळा बदलणार, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, जेवढ्या भुजा तेवढ्या वेळा ते पेन्सिल काय होणार आहे, दिशा बदलणार आहे, बरोबर आहे। आता आपल्याला खरं तर म्हणजे आता आपण वर्तुळाकडे चाललोय, वर्तुळाकडे या ठिकाणी किती वेळा दिशा बदलावी लागते आणि त्याच्यावरून आपल्याला काय स्पष्ट करता येते ते बघायचं आहे। इथे तर काय मला सततच दिशा बदलली जाते, सततच, म्हणजे असं नाही की बाबा इथे म्हणजे या ठिकाणी या बिंदूवरती ही दिशा आहे, मग या बिंदूवर आली की ही दिशा होईल, या बिंदूवर आली की ही दिशा होते, या बिंदूवर आली की ही दिशा होते, या बिंदूवर आली की ही दिशा होते, बरोबर नाही? म्हणजे त्या वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या दिशेनं दिशा बदलावी लागेल, म्हणजे प्रत्येक बिंदूला जे एक स्पर्शिक असेल त्या स्पर्शिकेच्या दिशेनं त्याची दिशा बदलावी लागेल। म्हणजे आपली एक आता गोष्ट अशी लक्षात आली की एखाद्या वस्तूला इथे आपण याच्या सहाय्यानं बघितलं की एखाद्या वस्तूला किती वेळा बदलावं लागते, चौकोन असेल तर चार वेळा, पंचकोन असेल तर पाच वेळा, षटकोन असेल तर सहा वेळा, अष्टकोन असेल तर आठ वेळा, वर्तुळ असेल तर अनंत वेळा आपल्याला दिशा बदलावी लागते, म्हणजे सततच दिशा बदलावी लागते। मग आपण याच्यातनं काय शिकणार आहोत, मागील प्रयोगावरून आपल्या असं लक्षात आलं की बाजूंची संख्या वाढवत गेली तर वारंवार दिशा बदलावी लागलेली आहे, बरोबर कडे? म्हणजे समजा पाच बाजू होत्या, पाच वेळा दिशा बदलली, सहा बाजू होत्या, सहा वेळा दिशा बदलली, बरोबर कडे? आठ बाजू असतील तर आठ वेळा दिशा बदलली। समजा बाजूंची संख्या अनंत झाली तर अनंत वेळा दिशा बदलावी लागेल, बरोबर आहे? मग अनंत वेळा दिशा बदलताना नेमकी सिच्युएशन कशी होईल? आता अनंत वेळा म्हणजे सतत दिशा बदलावी लागेल, मग सतत ज्या वेळेला दिशा बदलावी लागेल त्यावेळेला नेमकी किती कशी स्थिती असेल? जेव्हा वस्तू सतत दिशा बदलत असेल, आता इथे एक वस्तू आहे ही सतत दिशा बदलते, बघा आता इथे आली, इथे दिशा बदलली, इथे दिशा बदलणार, इथे दिशा बदलणार, ही दिशा बदल कशी असणार आहे? त्या बिंदू आता बघा असा एक ट्रॅकच, वर्तुळाकार, वर्तुळाकार असा एक भाग तयार होतो, बरोबर नाही? कारण याला अनंत बाजू आहे, अनंत वेळा दिशा बदलावी लागते, म्हणजे निश्चितच तो मार्ग वर्तुळाकार तयार झालेला असतो। आणि म्हणून मग इथे असं म्हटलंय की जेव्हा वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलल्यामुळे होतो। या ठिकाणी आपण मगाशी घड्याळाच्या काट्याचं पण एक उदाहरण पाहिलं, बरोबर नाही? तो बरोबर एका समान चालीने असा वर्तुळाकार चाललेला होता, असा समान चालीने, तरी आपण म्हटले की त्याच्या वेगात बदल होतोय। चाल समान आहे पण वेगात बदल का होतोय? कारण त्याने प्रत्येक वेळी दिशा बदललेली आहे आणि दिशा बदलल्यामुळे वेगात बदल होतोय, बरोबर नाही? म्हणजे जरी समजा चाल समान असेल, इथे आपण अनंत वेळा दिशा बदलली आहे, अनंत वेळा दिशा बदलली आहे, चाल समान आहे, बरोबर नाही? घड्याळाच्या काट्याने अनंत वेळा दिशा बदलते, चाल समान आहे, पण तो दिशेतला बदल होतो म्हणून वेग बदल होतो। आणि म्हणून अशा बदलाला, म्हणून काय म्हटलंय, जेव्हा वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलल्यामुळे होतो। आणि अशा वेगाला आपण काय म्हणतो? त्वरणित वेग। काय म्हणतो आपण? त्वरणित वेगात बदल होतो, म्हणजे त्वरणित वेग। मग आता एक समान वर्तुळाकार गतीची नेमकी व्याख्या काय बघा, आपल्या पुस्तकात दिलेली आहे। जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह, जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती असे म्हणतात, बरोबर आहे? आता एखादं उदाहरण आपल्याकडे, एका गोपनीतला दगड, तो आपण एक समान गतीने असे करू दगडे, मग ते सुद्धा एक समान गतीच उदाहरण आहे, वर्तुळाकार, एक समान वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहे। आता अशा वेळेला त्या वस्तूची चाल कशी काढायची? तर आता इथे बघूया, ही एक वस्तू आहे आणि हे वर्तुळावर अशी फिरते आहे, बरोबर कडे? एक समान चालीने वर्तुळावर फिरते आहे, त्यावेळेला तिची चाल कशी काढणार? तर चाल बरोबर अंतर भागिले कालावधी। मग या वस्तूने किती अंतर पार केलेलं बघा बरं, इथून निघाली आणि पुन्हा स्वतःच्या जागेवर येईपर्यंत एक परिघा एवढं अंतर पार केलं त्या वस्तूने, बरोबर आहे? म्हणजे अंतर किती आहे? परिघा एवढं। परिघाचं सूत्र काय आहे? दोन पाया, बरोबर आहे? किती आहे बघा? दोन पाया। आर हे काय आहे? त्या वर्तुळाकार
बरोबर तो जो वर्तुळाकार मार्ग आहे त्याच्या केंद्रबिंदूपासूनच बरोबर म्हणजे त्रिज्या असं आपण म्हणाय बरोबर आहे म्हणजे चाल बरोबर काय झालं तर आपल्याकडे परिघ भागिले कालावधी परिघ काय असतो 2 पाय आर आणि कालावधी कशात असतो टी मध्ये म्हणजे या ठिकाणी वस्तूची चाल आपल्याला मोजता येईल समान चाल कशात मोजता येईल 2 पाय आर छेद 3 बरोबर आपण काय पाहिले एक समान वर्तुळाकार गती बरोबर आहे जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीस वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती असे म्हणतो उदाहरणार्थ गोपणीतन फिरवलेला दगड देऊन घ्या ही व्याख्या आपण एक समान वर्तुळाकार गती पाहिली आता या सगळ्या उदाहरणात आता आपल्याला काय बघायचं आहे तर एक समान वर्तुळाकार वेगाची जी आपण म्हटलं ना दिशा बदलते ते आपल्याला दिशा बदलाच्या विषयी थोडीशी माहिती जाणून घ्यायची आणि यासाठी आपल्याला एक कृती करायची एक प्रयोग करायचा आहे काय करायचे गोल चकती घ्यायची आणि ती फिरवायची अशी चकती घ्यायची आणि त्याच्यावरती अशी फिरवायची अशी गोल तबकडे अशी असा खाली नेर असेल त्याला बरोबर इकडे खिळा असेल त्याच्यावरती चकती ठेवायची किंवा एका पिनेवर ठेवायची आणि ती चकती अशी गोल 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 फिरवायची बरोबर आहे आपल्याला माहिती ते फिरते आता काय करायचं या गोल चकतीवरती एक नाणं ठेवायचं 5 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि ती चकती फिरवायला लागायची बरोबर आहे का ते हळूहळू फिरत असेल त्यावेळी ते नाणं त्या चकतीभोवती असं फिरत असेल बरोबर आहे आता हे नाणं ज्यावेळेला त्याच्यावरती फिरत आहे समजा याच्यावर हे नाणं फिरत चाललेलं आहे बरोबर का असं म्हणूया आपण हे नाणं याच्यावर फिरत आहे अचानक जर चकतीचा वेग वाढवला तर काय होईल ज्या वेळेला वेग वाढवू त्यावेळेला ते नाणं बघा ते नाणं काय होणार आहे त्या चकतीवरून उडून पुढे जाणार आहे आता नीट याच्या पाठीमागचं तत्व समजून घ्यायचं समजा इथे मी चकतीचा वेग वाढवला बरोबर आहे का नाही आता नाण्याची जी वेगाची दिशा आहे ती कशी असणार आहे नाणं या दिशेने वेगात आहे बरोबर आहे का या चकतीच्या दिशेने वेगात आहे ऍक्च्युली नाणं या ठिकाणी हे या दिशेने वेगात आहे नाणं बरोबर आहे या दिशेने वेगात आहे त्यामुळे चकती जर जोरात फिरवली तर चकतीची दिशा बरोबर बदलत असल्यामुळे नाण्याने इतक्या लवकर दिशा बदलली जाणार नाही त्यामुळे ते कारण त्याचं जडत्व जास्त आहे त्यामुळे ते नाणं बरोबर त्या दिशेने जाईल निघून जाईल पुढे असं समजा या ठिकाणी जर वेगात बदल झाला असेल तर या ठिकाणी ते नाणं जाईल समजा या ठिकाणी झाला असेल वेगात आता इथे समजा झाला असेल तर ते नाणं या दिशेने निघून जाईल म्हणजे इथे जे आपण दाखवलंय त्या पद्धतीने बरोबर आहे मग आपल्याला ते निरीक्षण काय होईल बघा चकती जास्त वेगाने फिरवलं चकतीवरील नाणे कोणत्या दिशेने जाईल याचे निरीक्षण करा असं म्हटलंय त्यांनी तर ते निरीक्षण काय असेल नाणे वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेला जाईल नीट लक्षात घ्या नाणे वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने जाईल आता इथे समजा ह्या चकतीचं एक केंद्र आहे बरोबर आहे आणि चकतीचं केंद्र हे समजा चकतीचे काय आहे त्रिज्या आहे बरोबर आहे नाही त्रिज्या आणि त्रिज्याला काय लंब असते स्पर्शिका लंब असते बाळांनो बरोबर आहे नाही म्हणजे नाणं ही आता ही समजा या चकतीची त्रिज्या झाली तर हे नाणं काय होणार आहे त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने जाईल बरोबर आहे नाणे वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्याला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने जाईल म्हणजे या नाण्यानं इथे ही दिशा असेल इथे ही दिशा असेल इथे ही दिशा असेल इथे पण या प्रत्येक ठिकाणी इथे समजा ही त्रिज्या आहे ही समजा त्रिज्या आहे तर या ठिकाणी हे लंब असेल असं 90° कोन करणारे अशी दिशा ठरेल बरोबर आहे म्हणजेच नाणे वर्तुळाकार दिशेने फिरत असताना गतीची दिशा प्रत्येक वेळी काय होणार आहे प्रत्येक बिंदू जवळ इथे या बिंदू जवळ नाणं आपले स्वतःची दिशा बदलणार आहे या बिंदू जवळ बदलणार आहे या बिंदू जवळ बदलणार आहे बरोबर आहे म्हणजे एखादी वस्तू ज्या वेळेला वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असते वर एक समान वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असते त्यावेळेला ती वस्तू प्रत्येक बिंदू जवळ स्वतःची दिशा बदलत असते आणि म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे एक समान वर्तुळाकार वेग बरोबर का नाही म्हणजे तिथे विस्थापन बदलत आहे म्हणून वेग बदलवत आहे बरोबर आहे अशा पद्धतीनं एक समान वर्तुळाकार वेगाची दिशा आपल्याला
काढता येऊ शकते. आता याच्यावरचे काही उदाहरण आपण पाहणार आहोत. आता यातलं पहिलं उदाहरण बघा. एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावर धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परतलाय. बरोबर आहे. त्याचे सरासरी चाल आणि सरासरी वेग आपल्याला काढायचा आहे. किती अंतर पार केलंय त्याने 25 सेकंदात 400 मीटर अंतर पार केलंय. एका ठिकाणावरून निघालाय आणि तो वर्तुळाकार फिरून परत त्याच जागेवर तो 400 मीटर अंतर पार केले म्हणा 400 मीटर. बरोबर आहे. आणि किती सेकंद लागले त्याला 25 सेकंद लागले. आणि काय काढायचं आपल्याला सरासरी चाल आणि सरासरी वेग. आता सरासरी चाल काढण्यासाठी आपल्याला काय सूत्र आहे पार केलेलं अंतर भागिले कालावधी. मग आपण सरासरी चाल आता काय दिलेलं बघा अंतर 400 मीटर कालावधी 25 सेकंद आपल्याला काढायचं सरासरी चाल सरासरी वेग. सरासरी चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले एकूण लागलेला कालावधी. पार केल्यानंतर 400 लागलेला कालावधी 25 सेकंद 25 आणि 400 ला बघा 16 मीटर पर सेकंद. एका सेकंदात 16 मीटर एवढं अंतर पार केलं. ही काय झाली सरासरी चाल झाली. बरं का नाही. आता सरासरी वेग काढायचा आहे. वेगाचं सूत्र काय विस्थापन भागिले कालावधी. आता विस्थापन बघूया आपण. या मुलाने इथून सुरुवात केली धावत धावत निघाला. आता विस्थापन म्हणजे काय प्रारंभीच्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत या दोन ठिकाणांमधलं सरळ कमीत कमी अंतर. आता या ठिकाणावर ही हा मुलगा निघालाय. बरोबर का खेळाडू निघाला इथून आला आणि इथून पुन्हा तो इथंच पोहोचला. प्रारंभीचं ठिकाण तेच आहे शेवटचं ठिकाण तेच आहे. विस्थापन झालं 0. बरोबर आहे. म्हणजे विस्थापन 0 छेद कालावधी 25. 0 छेद 25 0 मीटर पर सेकंद. म्हणजे सरासरी चाल किती आली 16 मीटर पर सेकंद आणि सरासरी वेग बाकी 0 मीटर पर सेकंद. ओके हे उदाहरण लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. आता दुसरं उदाहरण बघा. एक विमान 3.2 मीटर प्रति सेकंद वर्ग या त्वरणाने म्हणजे वेग बदलाने या त्वरणाने 30 सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर असं 30 सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर मग त्यानं टेक ऑफ घेतलेला. बरं का म्हणजे बघा आता असं घेतलं आणि मग ते उंचवडलं तर या ठिकाणापासून किती मीटर किती वेळ गेलेले ते 3.2 मीटर 3.2 मीटर पर सेकंद या त्वरणानं म्हणजे हळूहळू हळूहळू असा. बरं का नाही. आणि 30 सेकंदानंतर त्याने घेतले म्हणजे वेग वाढत वाढत गेला या दराने वेग वाढत गेला आणि 30 सेकंदानंतर विमान वरती झेपवलं. तर या कालावधीमध्ये किती अंतर पार केलं ते काढायचं. या कालावधीमध्ये म्हणजे या 30 सेकंदात त्याने किती अंतर पार केलं त्या विमानाने. तर त्या विमानाने हवेत झेपवण्यापूर्वी किती अंतर पार केले. त्वरण आहे आपल्याकडे वेगातला बदल आहे वेग वाढत गेल्यानंतर टेक ऑफ झालं नंतर कालावधी मिळाला आपल्याकडे. आता इथलं अंतर काढायचं आपल्याला हे पार केलेलं अंतर म्हणजे काय काढायचं आपल्याला विस्थापन. लक्षात घ्या मग विस्थापन काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे विस्थापन आणि वेगाचा संबंध आहे म्हणजे गतीविषयक दुसरं समीकरण आपल्याला याच्यामध्ये उपयोगात आणावं लागेल. काय समीकरण एस बरोबर युटी अधिक 1/2 एटीचा वर्ग. मग यातला यू म्हणजे प्रारंभीचा वेग विमान जागेवर स्थिरच होत म्हणजे प्रारंभीचा वेग 0 आहे आणि विस्थापन आम्हाला काढायचंय यस. बरोबर आहे की नाही. मग आता याच्यामध्ये सगळ्या किमती भरूया. यू बरोबर काय भरणार 0 गुणिले टी किती आहे कालावधी किती आहे 30 अधिक 1/2 गुणिले ए ची किंमत किती आहे 3.2 गुणिले टीचा वर्ग म्हणजे 30चा वर्ग आहे. बरोबर आहे. हे तर 0 आले आपल्याकडे अधिक या दोनानं जर 1/3 ला भागलं तर उत्तर किती येणार आहे 1.6 येणार 16×2=32 म्हणजे 1.6 गुणिले याचा वर्ग 900 3चा वर्ग 900. आता यानं गुणूया आपण 99 16×9=44. बरं का आणि 2 0 वरची आता याच्यातला 1.1 आहे म्हणून 1 0 आपण काढून टाकूया म्हणजे किती आलं 1440 मीटर एवढं अंतर त्या विमानाने पार केलं असेल या त्वरणाने एवढ्या कालावधीमध्ये 1400 मीटर एवढं अंतर पार केलेलं आहे. उदाहरण नीट लिहून घ्या व्यवस्थितपणे आणि आपण पुढचं उदाहरण पाहूया. आता या तिसऱ्या उदाहरणामध्ये काय म्हटलंय बघा. एका कामगाराच्या क्षितिजलंब दिशेत 2.5
मीटर उंच उडी मारण्याची क्षमता असल्यास त्या कांगारूची हवेत उडी मारतानाची चाल किती असेल? आता किती क्षमता आहे त्याची? 2.5 मीटर एवढी उंची गाठण्याची, म्हणजे एस बरोबर 2.5 मीटर आहे. बरोबर आहे का नाही? एस म्हणजे विस्थापन, त्याचं 2.5 मीटर आहे. आणि वरती उडी मारलेली आहे तिचे नंबर. बरोबर आहे का नाही? असं अशी. मग आता इथे त्वरण काय घडत असेल? कारण वर जाताना हळूहळू वेग कमी होईल का नाही, म्हणजे त्वरण होणार आहे. त्वरणाचा वेग किती असणार आहे? 9.8, कारण ते गुरुत्व त्वरण आहे आणि गुरुत्व त्वरणाचं मूल्य नेहमी 9.8 असतं. वर जाताना ते ऋण घ्यायचं, खाली येताना ते धन घ्यायचं. बरं, वर जाताना ऋण का? कारण पृथ्वीच्या गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेने जातं म्हणून. मग आता या उदाहरणामध्ये गुरुत्व त्वरण आहे -9.8 मीटर. त्यानंतर उंच उडी मारलेल्यामध्ये अंतर आहे 2.5 मीटर. बरोबर. आता नंतरचा वेग शून्य असणार आहे, वर गेला तर स्थिर होते ना वस्तू, म्हणजे शून्य असणार आहे. आणि प्रारंभीचा वेग आपल्याला माहित नाही, ते काढायचं आहे. बरोबर, म्हणजे सरासरी चाल निघेल आपल्याला. मग आपण आता काढूया. आता याच्यामध्ये विस्थापन आहे. बरोबर आहे, विस्थापन आणि वेग यांचा संबंध आहे, म्हणून गतिविषयक तिसरं समीकरण वापरले. व्ही वर्ग बरोबर यु वर्ग अधिक 2 AS. किंमती फक्त भरणार आहे आपण. व्ही वर्गाची किंमत 0, यु वर्ग अधिक 2 AS. बरोबर आहे का नाही? या दोघांचा गुणाकार किती आला? -19.6. आणि या दोघांचा गुणाकार किती येतोय? -49. बरोबर आहे का नाही? म्हणजे 0 = u² - 49. एकोणपन्नास इकडे घ्या, म्हणजे काय राहिलं? यु वर्ग बरोबर अधिक 49. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊया. आता वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेताना काय होणार? मग आता यु बरोबर 7 मीटर पर सेकंद वर्ग येते. वजा येणार नाही, कारण ते वेग आहे. बरोबर आहे नाही? म्हणून ते यु बरोबर 7 मीटर पर सेकंद एवढा हा प्रारंभीचा वेग असेल, तेवढ्या वेगाने त्यानं उडी मारली असेल कांगारूने. आता या ठिकाणी एक बोट विरामावस्थेतून निघून एक समान त्वरणाने जाते. जर ती 5 सेकंदात 15 मीटर सेकंद वेग गाठत असेल, 15 मीटर सेकंद वेग गाठते, बरं, वेग गाठते म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला 0 होता आणि नंतर 5 सेकंदात 15 मीटर पर, म्हणजे वेगात बदल झाला, म्हणजे त्वरण आहे. बरोबर इकडे, म्हणजे त्वरणाचा दर दिला आम्हाला 15 मीटर पर सेकंद असं काहीतरी बघूया. हा नंतरचा वेग दिलाय आपल्याला, नंतरचा वेग, प्रारंभीचा वेग 0 असणार आहे. बरोबर आहे. 5 सेकंदात 15 मीटर पर सेकंद, सुरुवातीला 0 नंतर 15 मीटर पर सेकंद, म्हणजे त्वरण काढायला आम्हाला मिळतंय. तर निर्माण झालेलं त्वरण काढा आणि नंतर तेवढ्या दिलेल्या वेळात पारखेला अंतरही काढायचं, म्हणजे त्वरण काढायचं आणि विस्थापन काढायचंय. त्वरण काढायला सोपं आहे आपल्याकडे. सुरुवातीचा वेग 0 आहे, नंतरचा वेग 15 मीटर पर सेकंद आहे, कालावधी 5 आहे, म्हणजे गतिविषयक पहिला नियम वापरता येईल आपल्याला. ए बरोबर व्ही मायनस यु अपॉन टी. बरोबर आहे. त्वरण बरोबर नंतरचा वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी बरोबर 15 नंतरचा वेग वजा सुरुवातीचा वेग छेद 5. 5 भागलं हेगणे किती होणार आहे? 3, कारण 15 वजा 0 झाल्यावर 15 राहणार आहे. म्हणजे किती मिळालं आम्हाला त्वरण? आता 3 मीटर पर सेकंद वर्ग एवढं त्वरण मिळालं. पहिली बाब झाली. आता पार केलेलं अंतर म्हणजे विस्थापन काढायचं आहे. विस्थापन आणि वेगाचा संबंध कुठल्या समीकरणामध्ये येतो? दुसऱ्या समीकरणामध्ये. म्हणून एस बरोबर युटी अधिक 1/2 AT² म्हणून एस बरोबर 0, यु म्हणजे 0 गुणिले टी कालावधी 5, 0 × 5 0 झालं बळानं उत्तर. बरोबर आहे का नाही? आणि या तिघांचा गुणाकार केलाय 25 × 3 = 75/2. 75 ला 2 ने भागल्यावर किती येतं उत्तर? 37.5 मीटर एवढं अंतर त्या यानं पार केलेलं असेल, बोटीनं पार केलेलं असेल. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं बळानं, हे नीट समजून घ्या व्यवस्थितपणे. पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या आणि लिहून घेतल्यानंतर वहीत लिहून घ्यायच्या आणि मग वहीतलं वाचत वाचत व्हिडिओ पाहायचा. म्हणजे काय होतं माहिती आहे का? वहीतलं वाचत वाचत व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काही वेळेला व्हिडिओमध्ये दिसत नाही नीट. ॲक्च्युली व्हिडिओमध्ये न दिसण्याचं कारण असं असतं की हल्ली यूट्यूबचे सगळेच रेझ्युलेशन्स हे 144 या रेझ्युलेशनला यूट्यूब प्रकाशित करत आहे. बरोबर आहे. तर आपण काय करायचं, उजव्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट असत, त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग तिथे क्वालिटी म्हणून आल्यानंतर त्या ठिकाणी
480 एटीपीला हा व्हिडिओ पाहायचा, म्हणजे अतिशय सुंदर दिसतो। लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, वहीत लिहून घ्या आणि वहीतल्या या सगळ्या नोट्स बरोबर हा व्हिडिओ पहा, मग तुम्हाला अतिशय सुंदर असं समजेल। पुढच्या वेळेला आपण न्यूटनचे नियम पाहणार आहोत, पहिला, दुसरा, तिसरा। ओके, तर हे पुढचे सगळे व्हिडिओ, अपडेट व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, इतर विद्यार्थ्यांना याचा फायदा होण्यासाठी त्यांना ते शेअर करा आणि लाईक करा, म्हणजे मग तुमचा अभ्यास चालू राहील। ओके, धन्यवाद, हॅव अ गुड डे।